नमस्कार, मी रितिका बालाजी कंधारकर, वर्ग 6वी, श्री कोचिंग क्लासेस, निलंगा, जिल्हा लातूर. आज कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या जयंतीनिमित्त व स्मारक अनावरण सोहळ्यानिमित्त त्यांच्या विनम्र अभिवादन करून आज मी आपणास आदरणीय दादासाहेबांविषयी शैक्षणिक प्रवासाविषयी माहिती सांगणार आहे. दादासाहेबांचे जन्म 9 फेब्रुवारी 1931 रोजी त्यांच्या मामाच्या गावी ननंद, तालुका निलंगा येथे झाला. त्यांच्या वडिलाचे नाव भाऊराव पाटील व आईचे नाव वत्सला पाटील होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण लातूर जिल्हा बोर्डाच्या शाळेत पूर्ण झाले. 1945 साली इयत्ता 7वी वर्गातील गुणवत्तेने उत्तीर्ण झाले. पुढील 10वीचे शिक्षण गुलबर्गा येथे 1946 पूर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून 1953 साली दादासाहेबांची BA पदवी घेतली. त्यानंतर 1955 साली नागपूर विद्यापीठ येथून AMA राज्यशास्त्र ALLBचे शिक्षण पूर्ण केले व 1986 साली मराठवाड्यातील राजकीय जागृती चळवळीत आणि बदल या विषयात दादासाहेबांनी PhD डॉक्टरेट प्राप्त केली. येत्या गुरुवारी दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी दादासाहेबांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब या सोहळ्यात उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.